नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका दोन हजार तेवीसच्या दृष्टीने रोजच्या सिरीजच्या माध्यमातून आपण संभाव्य सराव प्रश्नसंच या ठिकाणी आपण आपल्या या चॅनलवरती पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच बारा हे या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता संभाव्य सराव प्रश्नसंच बारा हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला या प्रश्नसंच विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते तर बघा कोणते आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन भाषा हे काय आहे मुख्य साधन आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायातील स्वर असणारा योग्य पर्याय निवडा तर बघा कोणता आहे खालील पर्यायातील स्वरसंधी असणारा योग्य पर्याय खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गुरुपदेश हे काय आहे पर्यायातील यातील स्वरसंधी असणारा पर्याय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही तर बघा पक्षी हे काय आहे या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुस्तक या शब्दाचे लिंग प्रकार ओळखा का होतों तर बघा काय होतो पुस्तक या शब्दाचे लिंग प्रकार खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नपुसक लिंगी हे काय आहे पुस्तक या शब्दाचे लिंग प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही तर बघा कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही दिलेल्या ऑप्शन्सपैकी वधू हे काय आहे या शब्दाचे सामान्य रूप होत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंढरीचा महिमा कोल्हापूरचा चिवडा ही विशेषणे टिंब टिंब आहेत तर बघा ही विशेषणे कोणती आहेत बघा पंढरीचा महिमा कोल्हापूरचा चिवडा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नामसाधित नामसाधित आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील विधानातील काळ ओळखा तर बघा वाक्य काय आहे बघा विधान काय आहे बघा समजावून घ्या पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ आपल्याला आहे बघा संभव्य सूचक भविष्यकाळ हे काय आहे या विधानातील काळ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायातील क्रियाविशेषण शब्द असलेला पर्याय कोणता तर बघा कोणता आहे क्रियाविशेषण शब्द असलेला पर्याय उद्या बिद्या हे काय आहे क्रियाविशेषण शब्द असलेला पर्याय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा समोर या शब्दयोगी अवयवाचा उपप्रकार कोणता तर बघा कोणता आहे समोर या शब्दयोगी अवयवाचा उपप्रकार खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे स्थलवाचक हे, हे काय आहे समोर या शब्द योगी अवयवाचा उपप्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रयोग ओळखा तर बघा प्रयोग काय आहे बघा वाक्य काय बघा आजी दृष्ट काढते या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा कर्तरी प्रयोग हे काय आहे या वाक्याचा प्रयोग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वाक्य प्रकार ओळखा तर बघा वाक्य काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही या वाक्याचा आपल्याला वाक्यप्रकार ओळखायचा आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे केवळ वाक्य हे या वाक्याचा प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा तर बघा काय आहे प्रतिवर्षी या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा या सामासिक शब्दाचा अवयव भाव समास हे या ठ... हे ठिकाणी काय आहे सामासिक शब्दाचा प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील उपमान ओळखा तर बघा वाक्य काय आहे बघा हा आंबा प्रत्यक्ष साखरच या वाक्यातील आपल्याला उपमान ओळखायचं आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे साखर साखर हे काय आहे या वाक्यातील उपमान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भाकरी अक्का अण्णा अडकित्ता हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेतून आलेले आहेत हे शब्द खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कानडी कानडी या भाषेतून आले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तर बघा काय होतो धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कोदंड हे काय आहे धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते तर बघा वाक्य काय बघा का श्यामरावांनी विश्वासला बैदूल दिले या वाक्यातील आपल्याला विधेयपूरक ओळखायचं आहे बघा विश्वासला हे काय आहे विधेयपूरक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर बघा काय होतो विद्यार्थी मित्रांनो पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खरी ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अनुयायी हे काय आहे पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हळूहळू तिळतिळ हाल हाल शब्द प्रकार ओळखा तर बघा कोणता शब्द प्रकार आहे हळूहळू तिळतिळ हाल हाल खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पुण्याभ्यस्त हे शब्द प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा तर बघा वाक्य काय आहे बघा गंगायाम घोष या वाक्यातील धन्यर्थ आपल्याला ओळखायचा आहे बघा गंगेच्या पवित्र वातावरणाने युक्त असा वाडा म्हणजे गंगायाम घोष होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यातील शब्दशक्तीचा अर्थ ओळखा तर बघा वाक्य काय आहे बघा आम्ही गहू खातो या वाक्यातील या वाक्यातील शब्दशक्तीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लक्षार्थ हे काय आहे या वाक्यातील शब्दशक्तीचा अर्थ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मन पूर्ण करा तर बघा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या टिंबटिंब तर बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे बाबळी म्हणजे म्हण काय बघा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असा या ठिकाणी पूर्ण म्हण तयार होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर बघा शुद्ध शब्द कोणता आहे बघा दिलेल्या ऑप्शन्स पैकी आकर्षण हे काय आहे शुद्ध शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शब्दाचा प्रकार ओळखा तर बघा कोणता आहे शब्दाचा प्रकार गोडवा या शब्दाचा प्रकार Yup. भाववाचक नाम या शब्दाचा प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द टिंब टिंब तर बघा काय होतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द क्रियापद हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात तर बघा काय म्हणतात वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला व्यास व्यास असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर बघा कोणत्या राज्यातील आहे मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे केरळ केरळ या राज्यातील हा नृत्य प्रकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठे हिस्सार कृषी महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे तर बघा कोणत्या राज्यामध्ये आहे भारतातील सर्वात मोठे हिस्सार कृषी महाविद्यालय खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे हरियाणा हरियाणा या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे हिस्सार कृषी महाविद्यालय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा फुले प्रगती जे एल दो चोवीस ही कोणत्या पिकांची सुधारित जात उपलब्ध झाली आहे तर बघा भुईमुग भुईमुग या पिकाची सुधारित जात उपलब्ध झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे तर बघा कोणते शहर वसलेलं आहे गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांच्या संगमावरती सिरोचा हे शहर वसलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर बघा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सोलापूर सोलापूर या जिल्ह्याची ओळख आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती सेल्सिअस असते मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान सदोतीस सेल्सिअस इतके असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पचन क्रियेत स्टार्चचे रूपांतर टिंबटिंब पदार्थात होते तर बघा कोणत्या पदार्थात होते पचन क्रियेत स्टार्चचे रूपांतर ग्लुकोज ग्लुकोज या पदार्थामध्ये होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा किरणोत्सारितेचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर बघा कुणी लावलेला आहे किरणोत्सारितेचा शोध खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे हेनरी बेक्केरेल यांनी किरणोत्सारिता किरणोत्सारितेचा शोध लावलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मुळा गाजर बीट या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत तर बघा कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत मुळा गाजर बीट या द्विवार्षिक या प्रकारच्या वनस्पती आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वाचा मॅडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला सॉरी मेंडेलने मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वटाणा वटाणा या रोपावरती मेंडेलने अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पहिले औद्योगिक धोरण कधी जाहीर करण्यात आले तर बघा कधी जाहीर करण्यात आलेलं आहे पहिले औद्योगिक धोरण एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी पहिले औद्योगिक धोरण हे जाहीर करण्यात आले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रोजगार हमी योजनेचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले आहे तर बघा कोणाला म्हटलेलं आहे रोजगार हमी योजनेचे जनक वी पांगे यांना म्हटलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोठे आहे बघा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय दे? जिनिव्हा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय दे आहे दे? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर बघा कोण होते नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे असते तर बघा कोणत्या प्रकाराचे असते शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कमी मुदतीचे कर्ज या प्रकारचे असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील व जगातील सर्वात मोठ्या करन? क्रिकेट स्टेडियमचे नामकरण काय करण्यात आले तर बघा काय करण्यात आलेलं आहे भारतातील व जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी हे करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्रसंघाची दोन हजार एकवीसची सव्वीसावी जागतिक हवामान बदल परिषद कोठे पार पडली तर बघा कोठे पार पडलेली आहे संयुक्त राष्ट्रसंघाची दोन हजार एकवीसची सव्वीसावी जागतिक हवामान बदल परिषद ग्लासगो या ठिकाणी पार पडली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डब्ल्यू टी ओच्या महासंचालकपदी विराजमान झालेल्या पहिल्या महिला तसेच पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती कोण तर बघा कोण आहेत पहिल्याच तसेच पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती अकोजी इविला ह्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती तर बघा कोणती आहे आपल्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे डे भारत एक्सप्रेस हे काय आहे आपल्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे चंद्रपूर या जिल्ह्याचा घेतलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रत्न या नाटकाचे लेखक कोण होते तर बघा कोण होते रत्न या नाटकाचे लेखक खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे महात्मा फुले हे तृतीय रत्न या नाटकाचे लेखक होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक को केंद्र कोणते होते तर बघा कोणते होते सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पैठण पैठण हे काय आहे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते तर बघा कोणते आहे पहिले राज्य खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे गुजरात गुजरात हे राज्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तलाट्यावर नजीकचे नियंत्रण पुढीलपैकी कोणाचे असते तर बघा कोणाचे असते तलाट्यावरती नजीकचे नियंत्रण मंडल अधिकारी यांचे असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असते तर बघा किती टक्के जागा रागीव राखीव असते महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये पन्नास टक्के इतकी जागा प्रामुख्याने स्त्रियांसाठी राखीव असतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पी हा क्यूचा काका आहे क्यू ही आरची मुलगी आहे आणि आर ही ची सून आहे तर पीचे यशची नाते काय तर बघा काय होतो पीचे यश नाते मुलगा मुलगा हे नाते होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्नचिन्हाच्या जा जागी योग्य पर्याय निवडा तर बघा काय आहे बघा संख्या तीन नऊ सत्तावीस प्रश्नचिन्ह तर दोनशे त्रेचाळीस तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येतो या ठिकाणी एक्क्याऐंशी हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक काम दहा स्त्रिया दहा तास काम करून चोवीस दिवसात संपवता तर तेच काम आठ स्त्रिया पाच तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील तर बघा किती दिवसात संपवतील तेच काम पाच आठ स्त्रिया पाच तास काम केल्यानंतर साठ दिवसात संपवतील त्यानंतर पुढचा प्रश्न बघा घड्याळा तीन वाजले आहेत जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवते तर काटा कोणत्या दिशेला आहे तर बघा कोणत्या दिशेला आहे तासकाटा दक्षिण या दिशेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बहात्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वे दोनशे पन्नास मीटर पुलास ओलांडण्यास किती वेळ लागेल तर बघा पंचवीस सेकंद इतका वेळ लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूणच अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी उपयुक्त असणारे संभाव्य सराव प्रश्नसंच बारा हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्व मित्र मित्रमैत्रिणींना देखील आपल्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाची व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद